नमस्कार। आज आपण राजस्थानी पद्धतीचं चविष्ट चमचमीत असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत। हे एक मोठं भरीताचं वांगं आहे, त्याला तेल लावून मी गॅसवर भाजायला ठेवलं आहे। तेल लावल्यामुळे वांगं खरपूस भाजलं जातं आणि वांग्याला छान स्मोकी फ्लेवर येतो। वांगं सगळ्या बाजूंनी पूर्ण काळं होईपर्यंत भाजायचं आहे, म्हणजे वांगं आतपर्यंत छान मऊ शिजलं जाईल। वांगं गार झाल्यावर साल काढून मॅश करून घ्या। इकडे कढईत मी 2 टेबलस्पून तेल तापायला ठेवलं आहे। तेल तापलं की आपण त्यात जिरं टाकूया, कढीपत्त्याची 7-8 पानं आणि हिंग टाकूया। ऍड चिरलेला कांदा मी ऍड टाकते। आता कांदा परतून झालेला आहे। हे 1 टेबलस्पून आलं लसूण मिरची पेस्ट आहे। यात मी 7-8 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं आणि 1 हिरवी मिरची घेतली आहे। ही 1 वाटी कांद्याचे पात मी यात टाकणार आहे। कांद्याचे पात तेलात थोडी परतून घ्यायचे आहे। हिवाळ्यात बाजारात लसूण पात मिळते, ती जर तुम्हाला मिळाली तर आवर्जून टाकाच, त्यामुळे भरीताला छान चव येते। गुजराती राजस्थानी पदार्थांमध्ये लसूण पात भरपूर वापरली जाते। आता यात मी कोरडे मसाले टाकणार आहे। ही 1/2 टीस्पून हळद आहे, 1 टीस्पून तिखट आहे, 1 टीस्पून जिरे पावडर आहे, 1/2 टीस्पून धने पावडर आहे आणि 1 टीस्पून गरम मसाला आहे। मसाले तेलात थोडे परतून घेऊया। हा 1 वाटी वाफवलेला मटार मी यात टाकणार आहे। तुम्ही फ्रोझन मटार घेतला तरीही चालेल। मटार मसाल्यामध्ये चांगला परतून घ्या। आता हे मॅश केलेलं वांगं मी यात टाकणार आहे। वांगं परतून घ्यायचं आहे। आता मी यात 1 चिरलेला टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटो शेवटी टाकल्यामुळे तो भरीतात दिसतो छान आणि खाताना भरितासोबत टोमॅटोची वेगळी टेस्ट येते। तुम्ही 1/2 टोमॅटो फोडणीत आणि 1/2 शेवटी असंही करू शकता। आता यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि कोथिंबीर टाकायची आहे। आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। आता मस्त तिखट आणि चमचमीत असं भरीत तयार झालेलं आहे।